रमदान करीम मित्रमंडळींनो, आज आपण महमद अली रोडवरती मिनारा मस्जिदच्या जी खाऊ गल्ली आहे त्या गल्लीमध्ये आलो आहोत. आणि इकडे जे मार्केट आहे आणि इकडे जे खाद्यपदार्थ आहेत जे आपण कधी घरात बनवू शकत नाही आणि घरात जरी बनवले तरी त्याची टेस्ट तेवढी चांगली येणार नाही. तुम्ही ह्या जर एरियामध्ये आलात तर आम्ही तुम्हाला हा स्पेसिफिकली सांगू की अशा ठिकाणी ह्या सीझनमध्ये रमजानच्या सीझनमध्ये रमजानचा जो पवित्र महिना आहे त्या सीझनमध्ये इथे जरूर भेट द्या. कारण की इथे जे कुझिन आहे हे लोकल कुझिन आहे, मुस्लिम लोकांचे हे स्पेशालिटीज आहेत आणि ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लोकल एरियामध्ये कुठेही आणि कधीही ह्या मिळणार नाहीत. ह्यांची जी टेस्ट आहे ती फार वेगळी आहे. आणि ह्या पर्टिक्युलर तुम्ही जर बघत असाल की इथे जे काही प्रकार बनवले जातात ते फार 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 इकॉनॉमिकल कॉस्टमध्ये विकले जातात. आणि इथे भरपूर लोक इफ्तार ही जी मिनारा मस्जिद तुम्हाला जी दिसते त्या मिनारा मस्जिदमध्ये भरपूर लोक म्हणजे असं लोकांचं असं इच्छा असते की आम्ही मिनारा मस्जिदमध्ये जाऊन आमचा रोजा हे करणं सोडणार असं आणि इफ्तारची पार्टी आपण इथेच करणार. आणि ऑलमोस्ट तुम्ही ह्या एरियामध्ये बघाल तर मुंबईच्या आजूबाजूचे जेवढी लोकं आहेत, इवन आय हॅव सीन म्हणजे दिल्लीपासून हैदराबादपासून लोक इथे महमद अली रोडवरती मिनारा मस्जिदच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे काही खाद्यपदार्थ आहेत, लोकल कुझिन्स आहेत, मुस्लिम लोकांची स्पेशालिटी जी आहे ती टेस्ट करण्यासाठी इथे लोकं येतात. आणि तुम्ही ह्या एरियामध्ये बघाल तर एवढे काही खाद्यपदार्थ आहेत की त्यातले म्हणजे 100 जास्त वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत. त्यातले स्पेसिफिक फक्त आपल्याला काही नावं माहिती आहेत असं आहे. तर इथे तुम्हाला हैदराबादचा हलीम पण मिळेल. इथे तुम्हाला स्वीट्समध्ये तर अफलातून प्रकारचं आहेत. इथे काही शॉपची नावं तुम्ही ऐकली असेल, सुलेमान उस्मान, त्याच्यानंतर हिंदुस्तान, अशी भरपूर नावं आहेत इथे. पण असं काय नो मॅटर, मी जे काही लोकांकडून ऐकलेलं आहे की तुम्ही कुठच्याही शॉपमधून तुम्हाला इथे वेगवेगळ्या कॉस्टिंगची शॉप्स आहेत. तुम्ही जर रोडवरून हे जर फूड घेतलं असेल तर तुम्हाला एकदम स्वस्तामध्ये मिळेल. जर तुम्हाला चांगल्या हॉटेलमधून घेतलं तर तुम्हाला एक स्पेसिफिक चांगली हायजीन मेंटेन केलेलं असेल आणि चांगल्या प्रकारे ते कॉस्टिंग त्याची जरा जास्त प्रीमियम पे करायला लागतो. तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार इथे येऊन आधी सगळ्यात आधी मी रेकमेंड करेन की एक फेरी मारा अख्ख्या ह्या मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी वस्तू पाहिजे ते फिक्स करा की हां बाबा हे आयटम आम्हाला घ्यायचे आहेत किंवा खायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही हे जरूर टेस्ट करा. आम्ही आता आमच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की आम्ही स्पेसिफिक आयटम चूज केले आणि की आमचा ॲपेटाईट काय एवढं जास्त नाही. काही लोकं म्हणजे जे मुस्लिम लोकं असतात त्यांना दिवसाचा रोजा ठेवायचा असतो, ते रात्रभर इथे फिरतात आणि हळूहळूहळू छोट्या छोट्या पोर्शन्समध्ये हे वेगवेगळे फूड आयटम टेस्ट करत असतात. तर आपल्याला तर काय रात्रभर फिरायचं नव्हतं, आपण एक छोटा स्पेसिफिक 2 टायमामध्ये आलो होतो आणि संध्याकाळच्या रात्रीचा हा आपण इफ्तारची पार्टी आपण एन्जॉय केलेली आहे. तर कीप वॉचिंग अवर चॅनल. आणि तुम्ही जे काही आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि जर आमचा जो चॅनल तुम्हाला काही आवडला असेल तर तो तुम्ही कमेंट मारा, लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर व्हॉट्सअप किंवा फेसबुक किंवा अदर सोशल मीडियावरती शेअर करा. थँक्यू. चला तर मग आता आपण बघूया कशी लज्जतदार बाजार भरलेला आहे तो. आपल्या समोरासमोर हे कुकिंग करून तुम्हाला ह्या वस्तू देत आहेत तर त्याची गरम गरम खाण्यामध्ये काही लज्जत वेगळीच आहे. चला तर मग बघूया.
बदामी हलीम, हलीम हलीम हैदराबादी हलीम। कसा आहे हैदराबादी हलीम? आरुला दे, गरम आहे थोडंफार। अशा प्रकारे आमचा रमजानची आम्ही ट्रीट कंप्लीट केलेली आहे आणि आम्ही इफ्तार पार्टीसाठी गेलो होतो।
आमच्या ओन आम्ही गेलो होतो, कोणा आम्हाला बोलवलं नव्हतं, बट स्टील वी एन्जॉईड दॅट पर्टिक्युलर थिंग. तिकडे भरपूर गर्दी होती, भरपूर वेगवेगळे पदार्थ होते, ते आम्ही ट्राय केले आणि वी फील व्हेरी गुड. तुम्हाला कसं वाटलं? आम्ही खूप मजा केली आणि आय मस्ट से की तुम्ही पण इतर एन्जॉय करा, खूप मजा आली आम्हाला. स्पेशली काय असतं, आपण रेग्युलर आयटम जे घरी खातो आणि तिकडे जे मिळतात ते एक वेगळे आयटम्स असतात, सो ट्राय टू ईट दोज काइंड ऑफ आयटम, कारण की ते आपण रेग्युलर बनवत नाही किंवा ती आपली स्किल्स नाही ते बनवायचे. मुस्लिम लोक जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे बनवतात, तर जे कोणी आमचे मुस्लिम बांधव आहेत किंवा व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी रमजान करीम आणि व्हेरी सून देर विल बी ईद, सो वी विल अगेन सेलिब्रेट ईद, सो नॉट अ इश्यू, सो कीप वॉचिंग अवर चॅनल. आणि आमचे आता जे 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि असंच आमचे जे चॅनल्स आहेत, व्हिडिओज आहेत, ते तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि तुमच्या फेसबुक पेजवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये प्लीज शेअर करा, म्हणजे आपला चॅनल आहे तो फार ग्रो होईल बऱ्या प्रकारे. ओके, थँक्यू व्हेरी मच, कीप वॉचिंग अवर चॅनल.